Yes. गुड मॉर्निंग, जय जयनेंद्र सर्वांना. कसे आहात सगळे? मी मस्त, तुम्ही कसे आहात नक्की कमेंट करून मला सांगा. आणि तुमचा आजचा दिवसही खूप छान आनंदात जावो हीच ईश्वराची प्रार्थना आहे. चला तर मग, आत्तापर्यंतची अवस्था आपल्या घराची अशी आहे. आपलं किचन ही थोडंसं रुसलेलं आहे म्हणण्यापेक्षा ना की त्यालाही आपल्याला त्रास भोगावा लागत आहे. सो इट्स ओके, थोड्या दिवसानंतर ना आपलं किचन खुश आणि खुशच असणार आहे. तर मला एक कमेंट करून सांगा की जे आपण कॉफी कॉर्नर बनवलेलं होतं ना, तर ते तसंच राहू दे की त्याला मी काढून टाकू? कारण माझी इच्छा नाही आहे सध्या तरी, पण बघू आपल्याला कसं लुक येतं त्यावेळेस आपण करू. तर आपल्याला संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं, म्हणून म्हटलं की आपलं किचन स्वच्छ असेल तर मन आपलं खूप छान फ्रेश राहतं आणि आपलं जेवणही छान चविष्ट आणि स्वादिष्ट होतं. म्हणून अशा पद्धतीने मी छान किचन मस्त वगैरे धुवून काढलेली आहे. ॲक्च्युली घरी काम चालू असल्यामुळे ना की आपल्याला रेसिपी काही वेळेवर येत नाहीत, म्हणून म्हटलं की चला एक 2 ते 5 मिनिटात तयार होणारी अशी रेसिपी बघू आणि तेही आपल्याला हेल्दी असेल आणि मुलांनाही आवडेल. चला तर मग, खूप कमी वेळेत आणि खूप कमी सैत्यामध्ये ही होणारी रेसिपी आहे आणि ह्याचे काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत तेही बघू आणि पटकन करू. खरंच छान आहे, मग खा ना. ॲक्च्युली ना की ही पनीर डिप ना की तुम्ही ब्रेडसोबत खाऊ शकता किंवा चिप्ससोबतही तुम्ही खाऊ शकता, त्यांना मुलांनाही आवडेल. बट म्हटलं की आता चिप्स आणायला खाली जावं लागेल, सो म्हटलं की घरी आपल्याला उडदाचे पापड आहेत तेही हेल्दी आहे आणि तसंही देऊ आपण, म्हणजे तेही आपलं पूर्ण हेल्दी रेसिपी होऊन जाईल. आणि बघू म्हटलं की सोबत आपल्याला उडदाच्या पापडासोबत खरंच खूप छान होतं का. आणि हे उडदाचे पापड ही घरीच बनवलेलं आहे, त्यामुळे प्युअर हेल्दी प्रोडक्ट झाला हा आणि मुलांनाही खूप आवडेल. त्यामुळे म्हटलं की चला, पनीर घेतलं मी इथे, अंदाजे हे 50 ग्रॅमपर्यंत पनीर असेल. त्याचे क्यूब्स करून घ्या आणि नंतर ना ह्यामध्ये दही घालून घ्या. आणि तुम्हाला तिखटचं प्रमाण कसं लागतं ना, किंवा तुमची मुलं तिखट प्रमाण कसं खातात ना, त्याप्रमाणे तुम्ही घाला ह्यामध्ये. मी इथं थोडंसं दही घालून घेतलं आहे, त्यामध्ये इथं अर्धीच मिरची घातली आणि लसूण घातलेलं आहे. जर तुम्हाला तिखट जास्त वाटत असेल तर इथं लसूण कमीही घालू शकता. आणि थोडंसं कोथिंबीर घाला ह्यामध्ये आणि नंतर ना मीठ घालून घ्या चवीनुसार. आणि मस्त असं हे बारीक करून घ्या, त्याची पेस्ट तयार करून घ्या. खरंच खूप छान लागेल बघू तरी. आपण फक्त उडदाच्या पापडसोबत कसं लागतं ना हे आपल्याला फक्त बघायचं आहे. आणि मी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि त्याच्यावरती ना आपल्याला चिली फ्लेक्स आणि ऑरेगानो दोन्हीही टाकायचे आहेत. त्यामुळे ना की ते एक इटालियन चव होऊन जाते त्याला, पण खरंच खूप भारी लागतं. तुम्हीही एकदा नक्की करून घ्या. आता चपातीसोबतही तुम्ही मुलांना द्या, त्यामुळे चपातीसोबतही मुलं खातील. तर तुम्ही ह्यामध्ये काजूही घालू शकता, त्यामुळे पण ह्याची टेस्ट खूप छान होऊन जाते. काजूही ऑप्शनल आहे, जर असेल तर घालू शकता तुम्ही. मस्त असं मिक्स करून घ्या त्याला. आणि मी तो उडदाच्या पापडसोबतच इथं मी सर्व केलेला आहे. ॲक्च्युली 4 ते 5 मिनिटांमध्ये बनवणाऱ्या ना अशा भरपूर रेसिपी आहेत, पण ते आपल्याला ना की ऐनवेळेला सुचत नाहीत की बाबा काय बनवू. आणि सुट्टीचा दिवसही होता आणि आपल्या मुलांच्या आवडीनिवडीनुसार आपल्याला ती रेसिपी बनवलं की पटकन हे खाल्ले जातात आणि हेल्दी रेसिपीही होऊन जाते आणि एक नवीन काहीतरी टेस्टही मुलांना लागून जाते. तर इव्हिनिंगच्या वॉकला आम्ही गेलेलो संध्याकाळी, मी आणि आदिती. तर आदितीनं सुचवलेली ही रेसिपी आहे, म्हणून म्हटलं की चला आपण पटकन वेळ न वाया घालवता आपण पटकन बनवू आणि मस्त असे रेसिपी तयारही होईल आपल्या व्हिडिओसाठी आणि जिभेची चोचले पण आपण पुरू असा विचार केला. श्रीशालाही खूप आवडलं आपल्याला तर दिसतंच. चला तर मग पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला की खाली कमेंटमध्ये नक्की जरूर सांगा. कारण तुमच्याच अशा मोटिवेशनल कमेंट्समुळे किंवा तुमच्या लाईकमुळे ना की एक छान मी मोटिवेट होऊन जाते. त्यामुळे सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर. नाही सर.